नमस्कार, मी ज्योती, ज्योतीज क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण दलियापासून काहीतरी वेगळा इंटरेस्टिंग पदार्थ पाहणार आहोत। नेहमी तोच गोड दलिया खाऊन कंटाळा आला असेल, तर हा थोडासा युनिक असा पदार्थ मी करणार आहे, तर तो तुम्हाला नक्की आवडेल। तर चला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे हा जो मी दलिया घेतलेला आहे, हा दोन वाटी दलिया आहे, गव्हाचा दलिया आहे हा। त्यामध्ये हे टाकण्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत। ही फरसबी आहे, गाजर आहे, वाटाणे आहेत आणि हा बटाटा आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकता। इथे माझ्याकडे एवढ्या आहेत, त्यामुळे मी या घेतलेल्या आहेत। आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण सुरुवात करूया। गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्यामध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेते। तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आपला हा जो दलिया आहे तो घालून घेणार आहोत आणि छान ह्याला परतून घेऊयात। एक खमंगाचा वास सुटेपर्यंत ह्याला आपण परतून घ्यायचं आहे। एक दोन मिनटं झालेली आहेत, दलिया परतून घेतला आहे मी। तुम्ही पाहू शकता कलरही थोडा चेंज झालेला आहे दलियाचा आपल्या, आणि वासही फार सुरेख आला। आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि हा दलिया आपण आपल्या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण दुसरीकडे गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात आणि लगेच आपला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात आपण। कांदा छान परतून झालाय, आता ज्या आपण मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या घालून घेऊया आणि एक दोन मिनटं मिरच्या छान परतून घ्यायच्यात आपल्याला। आता जो आपण टोमॅटो चिरून घेतला होता तो घालून घेऊया। आपल्या भाज्या होत्या त्या आपण एक एक करून यामध्ये घालून घेणार आहोत। भाज्या घालत असताना गॅस मिडियमच ठेवायचा। आता यामध्ये आपण आपले गरम मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, एक चमचा तिखट आणि पाव चमचा हळद। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। सगळे मसाले आपले छान मिक्स झाले पाहिजे। एक दोन मिनटं आपल्या भाज्या परतून झाल्या की यामध्ये आपल्याला आपण जो दलिया ठेवला होता तो घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। दलिया आपला परतून झालाय, आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। दोन वाटी दलिया करता मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे,
आता आपण याचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊयात. गॅस मीडियमच ठेवणार आहे मी. मीडियम गॅसवर मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद केलेला आहे. कुकर पूर्णपणे थंड झाला की आपण काढून घेऊयात. तर कुकर आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी छान मोकळा झाला आहे आपला पुलाव. आता आपण सर्व करून घेऊयात. सर्व करून झालेला आहे आपला पुलाव. तर तुम्ही याला पुलावही म्हणू शकता, उपमाही म्हणू शकता. तर तुम्हाला माझा हा पुलाव आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.